दूरचित्रवाणी संच, पॉवर बँक, सिनेमाच्या तिकिटांसह काही वस्तूंवरचा वस्तू आणि सेवा कर कमी करत सर्वसामान्यांना दिलासा देणारा वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत निर्णय. 17 वस्तू आणि 6 सेवांवरचा वस्तू आणि सेवा कर कमी करण्याचा परिषदेचा निर्णय. आता केवळ 28 वस्तूंवर 28% वस्तू आणि सेवा कर. सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या केंद्रस्थानी महिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तिहेरी तलाक विरोधातल्या कायद्यासाठी कटिबद्ध. शहरी भागाप्रमाणे देशाच्या ग्रामीण भागातही अद्ययावत वैद्यकीय सेवांचा विस्तार करावा, राष्ट्रपती. कलाकार आणि शिल्पकारांना रोजगार देत त्यांना सक्षम करण्यासाठी हुनर हाट सारखे उपक्रम उपयुक्त, मुख्तार अब्बास नक्वी. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी आखाड्यात अभिजित कटकेने पटकावलं सुवर्णपदक, तर मातीच्या आखाड्यात अंतिम फेरीत धडक. आणि चौथी प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धा आजपासून मुंबईत सुरू. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. दूरचित्रवाणी संच, सिनेमाची तिकीटं आणि पॉवर बँकसह आणखी काही वस्तूंवरचा वस्तू आणि सेवा कर कमी करत सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय आज वस्तू आणि सेवा कर परिषदेने घेतला. 17 वस्तूंवरचा आणि 6 सेवांवरचा वस्तू आणि सेवा कर कमी करण्याचा निर्णय परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या 31व्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीनंतर जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मॉनिटर आणि 32 इंचांपर्यंतचा दूरचित्रवाणी संच, लिथियम बॅटरीच्या पॉवर बँक, डिजिटल कॅमेरे, व्हिडिओ गेम कन्सोल यांच्यासह 6 वस्तूंवरचा वस्तू आणि सेवा कर 28% वरून 18% करण्यात आला आहे. यामुळे आता केवळ 28 वस्तूंवर 28% वस्तू आणि सेवा कर राहणार आहे. सिमेंट, एसी, ऑटो पार्ट यावर मात्र 28% वस्तू आणि सेवा कर कायम राहणार आहे. 3 वस्तूंवरचा वस्तू आणि सेवा कर 18% वरून 12% पर्यंत कमी करण्यात आला आहे. तर शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी लागणाऱ्या सहाय्यक उपकरणांवरचा कर 28% वरून 5% करण्यात आल्याचं जेटली म्हणाले. 100 रुपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटावर आता 18% ऐवजी 12% वस्तू आणि सेवा कर राहील, तर 100 रुपयांवरच्या सिनेमा तिकिटावर 28% ऐवजी 18% वस्तू आणि सेवा कर राहील. नवे दर 1 जानेवारीपासून लागू होतील. वस्तू आणि सेवा कराच्या दरात करण्यात आलेल्या आजच्या कपातीमुळे महसुलावर 5,500 कोटी रुपयांचा परिणाम होणार आहे. वस्तू आणि सेवा कर विवरणपत्र भरण्याची नवी पद्धत येत्या 1 जुलैपासून लागू होणार आहे. पॉवर बँक्स ऑफ लिथियम आयन बॅटरीज, कुछ छोटे आयटम है स्पोर्ट्स के साथ कनेक्टेड, वीडियो गेम्स एंड अदर स्पोर्ट्स रिलेटेड आइटम्स, उनको भी हटा दिया गया. ये सब 28 से 18 में ले आए हैं. सिनेमा तिकिटावरच्या वस्तू आणि सेवा करात कपात करण्याच्या निर्णयाचं प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने स्वागत केलं आहे. त्यामुळे सिने उद्योग क्षेत्राला आगेकूच करण्यासाठी मदत होणार असल्याचं गिल्डच्या पत्रकात म्हटलं आहे. आपल्या तात्पुरत्या फायद्यासाठी जातीच्या आधाराचा दुरुपयोग करणाऱ्या फुटीर तत्वांपासून सावध राहत सुरुवातीपासूनच अशा तत्वांना दूर ठेवायला हवं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेचा समारोप करताना ते आज गुजरातमधल्या केवडिया इथं बोलत होते. कट्टरतावादाचा मुकाबला करताना दक्ष राहत देशाच्या सर्व समुदायात विश्वासाची भावना कायम राखायला हवी असं आवाहन त्यांनी पोलीस दलाला केलं. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठीचं आपलं कार्य सुरूच ठेवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं.
एकता अखंडता कायम राखणाऱ्या शक्तींना मजबूत करत फुटीर शक्तींना मुळापासूनच दूर ठेवा असं ते म्हणाले. दहशतवादाचा मुकाबला करण्यात पोलीस दलाच्या यशाची त्यांनी प्रशंसा केली. प्रतिकूल परिस्थितीत पोलीस कठोर परिश्रम करतात मात्र याची योग्य ती दखल घेतली जात नसल्याचं सांगत यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग करता येऊ शकतो असं पंतप्रधान म्हणाले. पोलीस दलात सायबर सुरक्षेसंदर्भात क्षमतावृद्धीच्या गरजेवर त्यांनी भर दिला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणारी राष्ट्रपती पोलीस पदकं गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. राष्ट्रीय पोलीस स्मारकाच्या टपाल तिकिटाचं प्रकाशनही पंतप्रधानांनी केलं. हे स्मारक सर्वांसाठी स्फूर्तीचा स्रोत ठरलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले. सायबर सहकार्य केंद्राच्या पोर्टलचं अनावरणही पंतप्रधानांनी केलं. आपल्या सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या केंद्रस्थानी महिला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते गुजरातमध्ये बोलत होते. देशातल्या महिलांना सुविधा प्रदान करण्याला आपल्या सरकारचं प्राधान्य आहे. महिला सबलीकरणासाठी आपल्या सरकारने अनेक पावलं उचलली. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत महिलांना सन्मान देण्याचं उद्दिष्टही ठेवण्यात आलं आहे असं पंतप्रधान म्हणाले. महिला आणि बालकांच्या आरोग्यावरही आपलं सरकार लक्ष पुरवत आहे. तिहेरी तलाकासंदर्भातला कायदा आणण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले. काही नतीजा है की रेप जैसे मामलों में फांसी के अलावा जेल की सजा को बढ़ाकर 20 साल तक किया गया है. बलात्कार के सभी मामलों में 2 महीने के भीतर जांच पूरी हो इसके लिए कानून में प्रावधान किया गया है. साथियों, महिलाओं के सामाजिक सुरक्षा ये भी मिले, भेदभाव से भी मुक्ति मिले इसके लिए भी प्रयास किए गए हैं. तमाम रुकावटों के बावजूद, कट्टरपंथियों और विपक्ष के विरोध के बावजूद 3 तलाक कानून बनाने के लिए सरकार प्रतिबद्ध है. हम इसलिए प्रतिबद्ध है ताकि मुस्लिम बहनों को एक बहुत बड़े जीवन संकट से मुक्ति मिल सके. इतना ही नहीं, मुस्लिम बहनें पुरुषों की तरह ही बेरोक टोक हज कर सके इसके लिए पुरुषों के साथ जाने की जरूरी शर्त को भी हमने खत्म कर दिया है. शहरी भागाप्रमाणेच देशातल्या ग्रामीण भागातही अद्ययावत वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भर दिला आहे. तेलंगणमध्ये सिकल सेल थॅलसेमिया यासारख्या आजारांवरच्या केंद्रात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध असूनही सिकल सेल आणि रक्तामधल्या अनियमिततेशी संबंधित आजारांच्या मुलांमधल्या वाढत्या प्रमाणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात विशेष उपाययोजना करण्याचं आवाहन त्यांनी सरकार आणि डॉक्टरांना केलं. हुनर हाटमुळे देशातल्या पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला वस्तूंना बाजारपेठ मिळते. कलाकार आणि शिल्पकारांना रोजगार देत हुनर हाटसारखे उपक्रम त्यांना सक्षम करणारे ठरल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हुनर हाट या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना नक्वी बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जाति, धर्म और क्षेत्र का स्पीड ब्रेकर हटा करके समावेशी विकास का हाईवे तैयार किया है और ये हुनर हाट उस समावेशी विकास के हाईवे का एक हिस्सा है. दस्तकार, शिल्पकार, कारीगर, उनको मौका मिले, मार्केट मिले और रोजगार के मौके मिले, इस संकल्प के साथ इस हुनर हाट की हमने अलग अलग देश के अलग अलग हिस्सों में ये हुनर हाट का आयोजन होता है.
हुनर हाट सारख्या प्रदर्शनातून देशभरातल्या हस्तकौशल्य कारागीर आणि कलाकारांना सशक्त करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. गेल्या एका वर्षात हुनर हाटमुळे 1.5 लाखांपेक्षा अधिक कारागीर, हस्तकौशल्य व्यावसायिक आणि शिल्पकारांना तसंच त्यांच्याशी संलग्न उद्योगांना रोजगार मिळाला आहे. अशा माध्यमातून 2019 पर्यंत रोजगाराच्या सुमारे 5 लाख संधी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रदर्शनात देशभरातल्या शिल्पकार आणि कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू आणि वस्त्र प्रावरण तसंच विविध राज्यांच्या खाद्यपदार्थांचा आनंदही घेता येणार आहे. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले अल्पसंख्याक समाजाचे कारागीर यात सहभागी झाले आहेत. वांद्रे कुर्ला संकुलात 31 डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यामध्ये अल कायदा या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित अन्सर गाझातोल हिंद या दहशतवादी संघटनेचे हे दहशतवादी होते अशी माहिती पोलीस महानिरीक्षक स्वयंप्रकाश पानी यांनी दिली. झाकीर मुसा याच्या जवळच्या साथीदाराचा मृतांमध्ये समावेश आहे. दहशतवादी कारवाया संदर्भात हे 6 जण पोलिसांना हवे होते असंही त्यांनी सांगितलं. अवंतीपुरा भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने त्यांच्या विरोधात शोध मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना ठार केलं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त केली असल्याची माहिती पानी यांनी दिली. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी कथित मध्यस्थ ख्रिस्तियन मिशेल याचा जामीन अर्ज पतियाळा हाऊस कोर्टाने फेटाळला. ही सक्त वसुली संचालनालयाच्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. मिशेलने दिल्लीत 1000 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. यामधला काही पैसा हवालामार्फत देण्यात आला आहे. यासंदर्भात तपासणी करायची असल्याचं सक्तवसुली संचालनालयाने न्यायालयाला सांगितलं. अभ्यासक्रम सहलीहून परतत असलेल्या एका बसला नेपाळमध्ये झालेल्या अपघातात बसमधले 23 जण ठार तर 14 जण जखमी झाले. या बसमध्ये 34 विद्यार्थ्यांसह चालक आणि शिक्षक असे मिळून 39 जण होते. काठमांडूजवळच्या एका पदविका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अभ्याससहल आटपून ही बस परतत होती तेव्हा पहाडावरच्या उतारावरून घसरत ही बस 500 मीटर खोल दरीत कोसळली. अपघाताची जागा दुर्गम असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माण तालुक्यात डोंगर माथ्यावरच्या देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या जीपला आज अपघात होऊन 3 महिला ठार तर 5 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. म्हसवडपासून 13 किलोमीटर अंतरावर जांभुळणी गावाजवळच्या डोंगरावर भोजलिंग देवस्थान आहे. डोंगर उतारावर चालकाचा ताबा सुटून जीप खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. राज्यात आज 2 ठिकाणी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात विटा मायणी इथे 2 ट्रकची धडक होऊन ट्रकला लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आला आहे. दुर्घटनेतील एका ट्रकमध्ये बिस्किटाचे पुडे असल्याने आगीने चटकन पेट घेतला. स्वयंसहायता महिला बचत गटांना 0% व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याबरोबरच या गटांसाठी असलेल्या फिरत्या निधीमध्ये अतिरिक्त
1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. लातूर इथं महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. स्त्री शक्ती हीच राष्ट्रशक्ती असून महिला बचत गटांना पाठबळ देण्याची शासनाची भूमिका असून गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी स्वतंत्र भव्य मॉल उभारण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शासनाची प्रत्येक योजना ही महिला बचत गटामार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याबाबत शासन विचार करत असल्याचंही ते म्हणाले. महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यस्तरावर हिरकणी हा उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाअंतर्गत प्रथम येणाऱ्या बचत गटाला हिरकणी पुरस्कार देणार असल्याचंही निलंगेकर यांनी सांगितलं. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी गुणवत्तेमध्ये सुधारणा करून उत्पादन वाढवणं आणि प्रभावी विपणन करणं या विषयाचं योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्यांना अधिक नफा होईल असं मत कापूस विशेषज्ञ मनीष डागा यांनी व्यक्त केलं. कापसाचं उत्पादन आणि गुणवत्ता सुधारावी तसंच कापसासाठी अधिक किंमत मिळावी यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावती इथं आयोजित केलेल्या कापूस उत्पादक शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या या मेळाव्यात कापसामधली जोखीम आणि किमतीच्या व्यवस्थापनावर डागा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. आम्ही 3 मुख्य उद्देश त्यांना सांगतो. एक आहे उत्पन्न वाढावा. उत्पादन महत्वाचं नाही, उत्पन्न महत्वाचं आहे. इन्क्रीज द यील्ड ते आमचा मुख्य हेतू आहे. आणि गुणवत्ताकडे लक्ष द्या. आपल्याला जे भाव आहे त्याला किंमतमध्ये कशा आपल्या आपण कन्वर्ट करू शकतो आणि किंमतला आपण व्हॅल्यूमध्ये कशी कन्वर्ट करू शकतो ते उद्देश असला पाहिजे. साहित्य, संस्कृती, अभिरुची, कला यांना सक्षम आणि समर्थन करणारा समाजच आपली भाषा टिकवतो असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी यांनी केलं. बुलढाण्यात आज महामंडळ आणि विदर्भ साहित्य संयुक्त संघाच्या वतीने राज्यस्तरीय बालसाहित्य लेखक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीपाद जोशी यांनी झाडाला पाणी देऊन या मेळाव्याचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सद्भावना, विवेक, सहिष्णुता टिकवणारा समाज निर्माण करणारी अभिरुची आपण आपल्या मुलांपर्यंत पोचवत नसून फक्त बाजारच्या गरजा पूर्ण करणारी अभिरुची एवढंच सूत्र राहिलं आहे अशी खंत जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. अरे ती माई तो बापच्या पोरांना त्या मोबाईलला त्या टीव्हीच्या समोर 24 तास बसून आपली कामं करत असेल तर तू किती वाचणार? तुझी पोरं वाचतील, तू किती वाचणार? तुझ्या घरात पुस्तकं किती? तुझ्या घरात वाचनाचा संस्कार किती? तुला साने गुरुजी किती माहिती आहेत? अरे छोड साने गुरुजी, भारा भागवत तरी वाचल ना. तू काय वाचल मराठीतलं? का वाचावं तुझ्या मुलांनी मराठीतलं? तूच सांगतोय की माझ्या मुलांचा मराठीतून विकास शक्य नसल्यामुळे मी त्यांना इंग्रजी माध्यमात टाकतो. ही जर तुझी धारणा असेल भाषेबद्दलची तर त्या मुलं वाचत नाहीत हा दोष तुझा आहे, हा शिक्षकांचा. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष चिंतामण देशपांडे यांनी समकालीन बालसाहित्य आणि वास्तव या विषयावर आपले विचार मांडले. या मेळाव्याला राज्यभरातील बालसाहित्यिक उपस्थित होते. यावेळी बालसाहित्याचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. साहित्यामुळे अनेक महत्वाच्या घडामोडी समजतात म्हणून जीवनात साहित्याचं स्थान महत्वाचं आहे असं मत आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी व्यक्त केलं. उस्मानाबाद इथं जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी मिळावी तसंच भविष्यात इतर क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रालाही साहित्यिक मिळावेत या उद्देशाने या संमेलनाचं आयोजन केलं असल्याचं स्वागताध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितलं. ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदन शिवे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी संमेलनाध्यक्ष इयत्ता 9वीत शिकणारी साक्षी तिगारे या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांची व्यथा आपल्या भाषणातून आणि कवितेच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडली. व्यासपीठ मिळालं या ह्याच्यावर या संमेलनापासून आणि मी या संमेलनापासून खूप काही शिकले.
स्वयंसहायता गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंच्या सरस या प्रदर्शनाला आजपासून पालघरमध्ये सुरुवात झाली. या प्रदर्शनात महिला स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू, पारंपरिक कलाकुसरीच्या वस्तू इत्यादी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. तसंच खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले आहेत. यंदा 95 अधिक स्वयंसहायता गट या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन प्लास्टिक मुक्त असेल आणि नागरिकांना कापडी पिशव्या वाजवी किमतीत उपलब्ध करून देऊ असं पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी सांगितलं. स्वयंसहायता गटाने तयार केलेल्या वस्तूंचं हे प्रदर्शन येत्या 24 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या तारा या गावाजवळ फुलझाडं आणि औषधी वनस्पतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. फक्त पुस्तकात फोटो पाहून त्याचं निरीक्षण करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांना देखील माहिती व्हावी हा या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. या प्रदर्शनात हंगामी तसंच बारमाही अशी रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराची आणि सुवासिक फुलंही पाहायला मिळणार आहेत. बेगोनिया, कॅलेंचो, फ्रेंच विन्सा, ग्रॅफिना यासारख्या विदेशी फुलझाडांबरोबरच गुलाब, तगर, कामिनी, शेवंती आणि इतर देशी फुलांचा यात समावेश आहे. आणि बाकीची धरली तर 500 वरती होऊन 700-800 फुलझाड आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये अगदी कॉमन गुलाब, मोगरा अशी, नंतर काही अगदी रेअर पैकी होया, याला खूप सुगंध येतो, अशा वेली, झुडप, ट्रीज म्हणजे आपण वृक्ष म्हणतो, असे अनेक प्रकार आपल्याकडे मिळू शकतात. आणि ह्या प्रदर्शनामध्ये आत्ता आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं आहे की फुलझाडं, म्हणजे त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पतीच्या इकडे जी भरपूर फुललेली आहेत ही फुलझाडं आपल्याला आत्ता दिसू शकतील. फुलझाडांबरोबरच लुप्त होत असलेल्या अनेक औषधी वनस्पतींचा ठेवाही या प्रदर्शनात पाहता येणार आहे. तसंच झाड कसं लावायचं, त्याची निगा कशी राखायची याची माहिती स्लाइड शोच्या माध्यमातून दिली जात आहे. खेलो इंडियाचं यजमानपद महाराष्ट्राला मिळालं असून येत्या 8-20 जानेवारीपर्यंत ही स्पर्धा पुण्यात बालेवाडी इथे होणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 1200 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून महाराष्ट्रातले 769 खेळाडू खेलो इंडियामध्ये सहभागी होणार आहेत. माध्यमासाठी वेगळं दालन राहणार आहे. खाशाबा जाधव यांची जीवनगाथाही स्पर्धेदरम्यान दाखवणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली. स्पर्धा यशस्वी पार पडण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या समित्यांचं गठन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा गतविजेता अभिजित कटके याने पुन्हा सुवर्णपदकाला गवसणी घातली. आज झालेल्या गादीच्या आखाड्यात त्याने हे सुवर्णपदक पटकावलं तर मातीच्या आखाड्यावरील प्रकारात त्याने अंतिम फेरीत धडक मारली आहे. दरम्यान जालन्यात सुरू असलेल्या या स्पर्धेत आज काकासाहेब पवार तालीम संघातल्या 3 स्पर्धकांनी माघार घेतली. आज दुपारी अभिजित कटके आणि गणेश जगताप यांच्यात कुस्ती सुरू असताना पंचांनी वेळ होण्याआधी शिट्टी वाजवल्याचा आरोप काका पवार तालीम संघाने केला. यावेळी आयोजक आणि संघात वाद झाला, त्यामुळे काकासाहेब पवार यांनी या स्पर्धेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे या तिघांनीही या स्पर्धेतून माघार घेतली. चौथी प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धा आजपासून मुंबईत सुरू होत आहे. ऑलिम्पिक तसंच जागतिक विजेते या स्पर्धेत भाग घेत आहेत. स्पेनच्या कॅरोलिना मरीन, विक्टर एक्सेलसन, भारताची PV सिंधू, HS प्रणॉय, के श्रीकांत तसंच सायना नेहवाल यांच्यासह 17 देशांचे 90 खेळाडू या स्पर्धेत भाग घेत असून 13 जानेवारीला बंगळुरू इथं या स्पर्धेचा समारोप होईल. हवामान. उत्तर भारतातली थंडीची लाट कायम असून राजधानी दिल्लीचं तापमान 5 अंश सेल्सिअस खाली गेलं आहे. काश्मीरमध्ये आतापर्यंतच्या सर्वात थंड तापमानाची नोंद झाली आहे. श्रीनगरमध्ये 4.4 अंश तर दिल्लीत 4.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लडाखमध्ये 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय अमृतसर, लुधियाना, नरनौल, हिसार, रोहतक, भिवानी इथेही 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातही महाराष्ट्राच्या अनेक भागात थंडी वाढली आहे. धुळ्यात थंडीची लाट कायम असून किमान तापमान 6.8 इतकं नोंदवलं गेलं.
ठाणे, सिंधुदुर्ग आणि बुलढाणा जिल्ह्यातही थंडीचं प्रमाण वाढलं आहे. राज्यात उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबईत 34 आणि 16, नागपूर 28 आणि 6, पुणे 31 आणि 12, औरंगाबाद 29 आणि 12, नाशिक 30 आणि 10, कोल्हापूर 30 आणि 17, रत्नागिरी 34 आणि 19, सोलापूर 32 आणि 17 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 10 अंश सेल्सिअस. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून नैमित्तिक अर्थात कॅज्युअल वृत्त निवेदक आणि सहाय्यक वृत्त संपादक या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 5 जानेवारी 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddsahyadri.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दूरचित्रवाणी संच, पॉवर बँक, सिनेमाच्या तिकिटांसह काही वस्तूंवरचा वस्तू आणि सेवा कर कमी करत सर्वसामान्यांना दिलासा देणारा वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत निर्णय. 17 वस्तू आणि 6 सेवांवरचा वस्तू आणि सेवा कर कमी करण्याचा परिषदेचा निर्णय. आता केवळ 28 वस्तूंवर 28% वस्तू आणि सेवा कर. सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या केंद्रस्थानी महिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. तिहेरी तलाक विरोधातल्या कायद्यासाठी कटिबद्ध. शहरी भागाप्रमाणे देशाच्या ग्रामीण भागातही अद्ययावत वैद्यकीय सेवांचा विस्तार करावा, राष्ट्रपती. कलाकार आणि शिल्पकारांना रोजगार देत त्यांना सक्षम करण्यासाठी हुनर हाट सारखे उपक्रम उपयुक्त, मुख्तार अब्बास नक्वी. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना कंठस्नान. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी आखाड्यात अभिजित कटकेने पटकावलं सुवर्णपदक, तर मातीच्या आखाड्यात अंतिम फेरीत धडक. आणि 4थी प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धा आजपासून मुंबईत सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. व्यावसायिक सरोगसीच्या व्यापारावर बंदी आणणारं सरोगसी नियमन विधेयक 2016 नुकतंच लोकसभेत मंजूर झालं. कायदेशीर विवाहाला किमान 5 वर्ष झालेल्या अपत्यहीन दाम्पत्याला नात्यातील महिलेच्या मदतीने मूल जन्माला घालणं आता शक्य होणार असल्याचं या विधेयकात नमूद करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाच्या वकील जाई वैद्य यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर.